नामदार राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम राबवून उत्साहात साजरा। नामदार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेच्या वतीने धर्मेंद्र सातव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार आणि सुरेखा ढवळे राज्य महिला अध्यक्ष प्रहार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना दौंड तालुक्याच्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहरात श्री विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात प्रामुख्याने 275हून अधिक दिव्यांग बांधवांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आणि त्याचप्रमाणे 200 दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट देण्यात आले। या कार्यक्रमास उपस्थित 300 दिव्यांग बांधवांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती। सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रामेश्वर मंत्री सुभाष दिवेकर शेहनाज शेख गणेश शिंदे बापू कोपनर कलीम तांबोळी यांच्यासह अन्य दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते। या कार्यक्रमाच्या वेळी उपविभागीय महसूल अधिकारी प्रमोद गायकवाड दौंडचे विद्यमान तहसीलदार संजय पाटील गट विकास अधिकारी दौंड पंचायत समिती अजिंक्य येळे दौंड नगर परिषद नगराध्यक्षा शीतलताई कटारिया उपजिल्हा रुग्णालय दौंड अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया दौंड तालुका आरोग्य अधिकारी पोळ मॅडम दौंडचे नगरसेवक इंद्रजीत जगदाळे पाटील व दौंड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित ASI पदी निवड झालेले महेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियम व अटींचे पालन करीत पार पडला। सदर कार्यक्रमास आम्ही दौंडकर संघटनेचे सर्व सभासद यांनी विशेष सहकार्य केले। संतोष जाधवसह ABB माझा दौंड। प्रहार अपंग क्रांती आंदोलन दौंड व शहर मी उपजिल्हाध्यक्ष रामेश्वर मंत्री आमचे आधारस्तंभ आणि अपंगांना स्थान देणारे बच्चूभाऊ कडू यांचा दरवर्षी 5 जुलैला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा होतो। त्याचं कारण आहे की खरं स्थान बच्चूभाऊंनी आज अपंगांना दिलं आहे। या बच्चूभाऊंचं जेवढं स्वागत आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्या सर्व अपंगांचे जे आयुष्य आहे ते त्यांना लाभो, कारण आज प्रत्येक अपंगाच्या घरामध्ये जो निधी उपलब्ध झाला आहे, घरकुल योजना उपलब्ध झालेल्या आहेत, ह्या भाऊंमुळं झालेल्या आहेत। हा वाढदिवस साजरा करत असताना आज आम्हाला पाठिंबा देणारे आमचे सातव साहेब असतील, ढवळे मॅडम असतील, आरोग्य अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, आमदार असतील आणि सर्व पक्षीय लोक असतील, याच्यामध्ये आम्ही कधी राजकारण करत नाही। याचं कारण आहे की अपंगाला कुठली जात पक्ष नसतो, ह्या अपंगांकरता सर्वजण तळागाळातून आम्हाला मदत करत असतो। आज रिटायरमेंट झालेले आमचे कावळे काकासारखे असतील यांनी देखील फार भरीव मदत करून आज अन्नदानाला मदत केलेली आहे। या बच्चूभाऊंना दीर्घायुष्य लाभो, असे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात शहरात खेड्यात होतात। भाऊंचा हा आवाज बुलंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपासून ते संसद भवनपर्यंत गेलेला आहे। या भाऊंना सर्वांतर्फे पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।